ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जयसिंगपूर नगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी आरोग्य मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या माध्यमातून 9,62,00,000 निधी मंजूर। जयसिंगपूर नगर परिषदेची इमारत जीर्ण झाल्याने वारंवार दुरुस्ती करावी लागत होती, शिवाय प्रशासकीय कामासाठी ही इमारत अपुरी पडत असल्याने जयसिंगपूर नगरपालिकेची सर्व सोयींयुक्त अत्याधुनिक 5 मजली इमारत उभी करण्यात येणार आहे। जयसिंगपूर पालिकेच्या या नव्या इमारतीकरिता 9,62,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्व विभागासह प्रशस्त 5 मजली इमारत उभारण्यात येणार असल्याने शहराच्या वैभवात भर पडणार आहे। जयसिंगपूर हे शहर राजर्षी शाहू महाराजांनी सांगलीच्या बाजारपेठेला पर्यायी बाजारपेठ म्हणून जयसिंगपूर हे शहर वसवलं। कालांतराने या शहराची लोकसंख्या वाढल्यानंतर 1 एप्रिल 1942 रोजी नगरपालिकेची स्थापना करण्यात आली। यावेळी नगरपालिकेची इमारत ही कौलारू होती। कालांतराने प्रशासकीय कामासाठी इमारत अपुरी पडू लागल्याने नवीन इमारत बांधण्यात आली, मात्र परत प्रशासकीय कामासाठी व जीर्ण झालेली इमारत वारंवार दुरुस्ती करावी लागत असल्याने राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आरोग्य मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी 9,62,00,000 निधी मंजूर करून आणला आहे। सध्या नूतन इमारतीच्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे। सध्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या इमारतीचे बांधकाम, पालिकेच्या सर्व विभागाचे कामकाज, सिद्धेश्वर मंदिर नजीक असणाऱ्या यात्री निवास किंवा सहकार महर्षी शामराव पाटील येड्रावकर नाट्यगृह येथे हलवण्यात येणार आहे। या नगरपालिकेच्या इमारतीचे बांधकाम 2 वर्ष या कालावधीत पूर्ण होणार असून ही इमारत पूर्ण झाल्यानंतर शहराच्या वैभवात भर घालणार आहे। महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण।